सामूहिकपणे आपण आपल्या समस्या सोडवू शकतो. फक्त गरज असते ते निरंतर पाठपुरावा आणि संघटितपणाची. मला आनंद होतो की अखेर 7 दिवसाच्या एकत्रित संघर्षामुळे 6 महिन्यापासून प्रलंबित पाण्याचा प्रश्न सुटला. गेल्या 15 दिवसापासून नियमितपणे संकळी वस्तीमध्ये पाणी येते. एकत्रितपणे लढल्यामुळे आणि माझ्या व्हिडिओमुळे 450 कुटुंबाच्या हक्काचे पाणी वस्तीपर्यंत पोहोचले. पाणी येत नाही, बारीक सुईवाणी धार आहे. इथून आम्ही खडखडे पाण्याला जातात, इथून आम्ही पाण्याच्या टाकीवर पाण्याला जातो, तरी आम्हाला 2-2 हंडे पाणी भेटाय मुश्किल आहे. पाण्याच्या बिलात हे एवढं बिल भरून बी आम्हाला पाण्याचा थेंब नाही. आता काय काय पाणी आणलं, उडवलं गाडीवाल्या, गाडीवाल्यानं उडून देत. मग दवाखाना कोण केला, कुठला पळून गेला गाडीवाला, शिवेलला केलं. पाण्याला आम्ही 5 वाजल्यापासून तर 7 वाजता पाणी भरतो. काय त्रास होतो का पाणी भरतो? मग हातापाय दुखत नाहीत का? तक्रार केली, टाकीवर जाऊन तक्रार करतो पण ते पाणी सोडित नाही. नगर सेवकाला सांगितलं, ते म्हणतो हा हा देऊ नळ देऊ नळ देऊ, ह्याच नळाला पाणी नाही तर तेच नळ द्यायला का पाणी येणार. एकत्रितपणे दबाव आणणं हाच एक उपाय माझ्या समोर होता. मग मी व्हिडिओच्या माध्यमातून हा मुद्दा सोडवण्याचे ठरवले. नंतर समुदायाला एकत्रित केले, मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये मी बनवलेले इतर ठिकाणचे समस्या व्हिडिओ आणि सामूहिकपणे बदलाव आणलेले व्हिडिओ दाखवले आणि नाशिक महानगरपालिकेवर एकत्रितपणे दबाव आणून आमच्या हक्काचे पाणी वस्तीपर्यंत पोहोचवले. मायानं शूटिंग घेतली पाणी आणताना बायाची, तर मग बायाला पण ते आवडलं. मग बाया म्हणल्या आम्ही येतो म्हणे मायाताई तुमच्या संग. मग आम्ही एक अर्ज लिहिला नगर सेवकाकडे गेलो. मग त्या साहेबांना सांगितलं की असं असं आहे, आमच्या इकडं 6 महिन्यापासून पाणी नाही. ते साहेब म्हणे मग 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला का नाही कळवलं? आम्ही म्हणलं आम्ही पाण्याच्या टाकीवर जाऊन यायचो, आम्हाला माहीत नव्हतं कुठं अर्ज द्यायचा इथं. मग आम्हाला आम्ही सुटिंग दाखवली, अर्ज केला, साहेबांसंग बोलणे झाले. मग आम्हाला त्याचा आता खूपच फायदा झाला आहे आणि आता आमच्या इकडं भरपूर पाणी येतं. एक टायमाला काय होईना पण आम्हाला भरपूर पाणी पुरतंय. पाण्याला तर काही ना आमची एक दीडके अशी ते काढले जाशी तर चांगलं गेल्या जिल्हा आता करकर गेलो, चांगलं पाणी येतंय नळाला, पाण्याचं काय नाही. आता मी माया, श्रमिक नगर, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.